तर नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या फोर एंजल प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवर. तर आजचे आपले गेस्ट आहेत गिरीश म्हात्रे. नमस्कार मित्रांनो, मी गिरीश म्हात्रे, एक छोटासा कलाकार. मला युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असाल. खरंच मी फोर एंजल प्रोडक्शनचे मनापासून आभार मानतोय मला इथं बोलवल्याबद्दल. तर गिरीश दादा, आम्हाला आणि आमच्या दर्शकांना सांग का तुझी सुरुवात या इंडस्ट्रीमध्ये कधी आणि कुठून झाली? खर तर सांगायला खूप आवडेल मला. मला जेव्हा मी शाळेत होतो पहिली ते सातवी पर्यंत माझ्या गावात शाळा होती, त्याच्यानंतर पीरकुंड कॉलेज किंवा चिरनेर कॉलेज. तेव्हा शाळेमध्ये काहीतरी पाचवीला 26 जानेवारीला गॅदरिंग असायची आमच्या शाळेची, आणि मला पहिल्यापासून आवड होती याची की आपण याच्यात करिअर आपला करायचा किंवा आपली आवड आहे ती पूर्ण करावी. तर तेव्हा एक सॉन्ग होता कर चले हम फिदा जनता साथ, तर त्याच्यात असा सराही सांगितले ना का मारकून खैते गाणे. हार्ड कॅरेक्टर आहे तो. मला ती पहिलेपासून सवय होती की काहीतरी जरा हटके करायचा, आणि मी तो रोल केला आणि मित्रांनी ओरिजिनल मारला आणि पब्लिकने एवढा रिस्पॉन्स दिला गॅदरिंगला जेव्हा केलं तेव्हा, आणि तेव्हापासून मला आवड झाली ती. आज मला याच्यात आय थिंक 17 वर्ष झाली असते, पण 17 वर्षानंतर पब्लिकच्या समोर मी आता 8 वर्षापूर्वी जेव्हा युट्यूब मध्ये माझी सुरुवात झाली तेव्हा कॅसेट मध्ये पण काम केलं मी. पण कॅसेट मी जेव्हा कॅसेट मध्ये काम केलं तेव्हा 2 वर्ष फक्त कॅसेट चालली, त्याच्यानंतर कॅसेट बंद झाली आणि युट्यूब चालू. तर गिरीश दा, पहिला सॉन्ग तुझा कोणता होता? पहिले मी रियालिटी शो मध्ये केलं लीड, दिनादिनदा दूरदर्शनवर लागायचा प्रोग्राम. तेव्हा माझी खूप इच्छा होती की मला टीव्हीवर दिसायचं आहे, आणि आमच्या गावातले अमृत सर तेव्हा डान्स शिकवायचे आणि त्यांच्यात मी जॉईन झालो ग्रुपमध्ये, आणि मी गेलो आणि मला लीडचा रोल दिला. तर तेव्हा पहिली प्रॅक्टिस घेतात तिथे थोडंफार, तेव्हा ते कॅमेरा एक आला, त्याला जिमी कॅमेरा होतात, तो प्रॅक्टिस करता करता असं डायरेक्ट समोर आला माझ्या, मी घाबरलो, त्याला स्टॉप झालो. तर सर मला ओरडले काय झालं, तर डायरेक्ट आला, पहिल्यांदा कॅमेरा बघितला नव्हता. सो तिथनं मी कॅमेरा बघितला, पण तेवढा काही रिस्पॉन्स नाही भेटला. नंतर कार्यक्रम बंद झाला. सुरुवात मध्ये ऍक्च्युली युट्यूब वरून झाली. तर गिरीश दा, तू जेव्हा हे सर्व करत होता म्हणजे स्ट्रगलिंग फेज मध्ये होता, तर तुझ्या घरच्यांचा किंवा मित्रांचा असं काही बोलणं होतं का यो नको करू आणि काय ना होणार तुझं, असं काही काम कर धंदा कर किंवा असं काही, म्हणजे तुला सजेशन्स कसे आलेले? सजेशन मला म्हणजे असं म्हणजे सपोर्ट म्हणून नाही कोणी केलं, हेच बोलायचे काय याच्यात होणार आहे तुझा शाळाशी किंवा जॉबला लाग, याच्यात काय होणार आहे काय नाही, मोठमोठे असे राहिले तरी येते. पण मी ठरवलेलंच की याच्यात करिअर करायचा. जेव्हा मी स्टेपर डान्स अकॅडमीमध्ये जॉईन झालो तेव्हा रियालिटी शो मध्ये आम्ही डान्स करतो, मग खूप मोठमोठे हिरोसोबत शो डान्स केलेला आहे. त्याच्यानंतर एक नाटक आलं आमच्या ग्रुपला जामवाली लोकस्टोरी, राजेश पाटील साहेबांचा, मुलांचे खूप मोठे व्यक्ती आहेत आणि कलाकार पण. तर त्यांच्या नाटकात मी जॉईन झालो आणि त्याच्यात त्या नाटकात 3 रोल करायला लागलो मी जामवाली लोकस्टोरी. त्या नाटकात आम्ही नाटकाचे नाही बोललं तरी 40 कॉन्ट्रॅक्ट शो केले असतील आणि 40-50 थिएटर शो केले. त्याच्यानंतर टेक्निकल प्रॉब्लेममुळे तो बंद झाला आणि मग मला गाणी आलंय, म्हणजे आमच्या ग्रुपचं जुने ग्रुपने ठरवलं की गणपतीचं गाणी करायचं आहे. धीरेन सर आमचे आहेत, त्यांनी गाणी गणपतीचं करायचं ठरवलं. तो किस्सा खूप मोठा आहे माझ्यासाठी आणि टर्निंग पॉईंट आहे आय थिंक, मला असं वाटतंय. जेव्हा आमची प्रॅक्टिस वगैरे झाली त्या गणपती गाण्याची आणि शूटिंगच्या आदल्या दिवशी मित्राचं घराचं काम चालू होतं, पर्जन्य म्हात्रे माझा मित्र, तेव्हा त्यांच्या गुजरातवरून लाद्या आलेल्या मार्बलच्या मोठ्या, एक लादी नाही बोललं तरी 25 किलोची होती. आणि आम्ही मित्र बोलू चला पार्टीला बसे सुटतील आपल्याला करूया आपण, तर आम्ही रात्री ते काम असंच करायला घेतलं आणि एक लादी 25 किलोची अशा माझ्या 20 लाद्या मांडीवर पडलेल्या आणि दुसऱ्या दिवशी शूटिंग होती. मी ऍक्च्युली अर्धा तास बेशुद्धच होतो, रात्री मला 2 वाजता पनवेलला नेला, 4 वाजता घरी आणला. पण माझ्या मनात एकच की उद्या शूटिंग आहे, मला जायचं आहे, प्रॅक्टिस झाली, फर्स्ट टाइम गाण्यात काम करायचं आहे, ते रात्रभर माझ्या मनात. सकाळी पिशवी भरली कपड्यांची आणि 8 वाजता पळला मी डायरेक्ट शूटिंग. पाय असे पिवले होते, हॅलट फटके आपल्याला लावतात तसे लावलेले, आणि मी गेलो आणि त्या गाण्यात पहिला गाणी म्हणजे केला मी तो गणपतीचा गाणी होता. त्याच मराठी पण
आर्टिस्ट होते मराठी फिल्म सिटीचे. तर तो माझा फर्स्ट गाणी. त्याच्यानंतर आजपर्यंत तुमच्या आशीर्वादाने, रसिक मायबाच्या आशीर्वादाने 50 अल्बम झाले ऍज अ लीड. धीरेश दादा, तू आता लग्नाच्या पहिल्यापासून गाणी गातो आणि आता लग्नानंतर मग तुला काही चेंजेस वाटले का कामात काय प्रॉब्लेम किंवा असं काय? कायच नाही उलट, मला फुल सपोर्ट भेटला उलट माझ्या वाईफचा. वाईफचा सपोर्ट? खरंच तिच्या सारखी बायको मिळवं म्हणजे भाग्य आहे. कारण अशा इंडस्ट्रीत मिसेस कधीच सपोर्ट नाही देत. हा, ती पण त्या क्षेत्रातली असते तर करू शकतो, पण मी स्वतः एकटा आहे या क्षेत्रात आणि ती सपोर्ट करते एक मोठी गोष्ट आहे. तर गिरीश दादा, असा पहिला कोणता सॉन्ग होता ज्याने का तुला समजलं का हा आता मला पब्लिसिटी भेटली? माझं पहिला गाणी असेल फेमस झालेला म्हणजे फर्स्ट गाणी तो लव्ह सॉन्ग असेल माझा, ओली तू प्रेम माझ्यावर करतेस तरी खोटी कशाला बोलतेस. खूप सुंदर गाणी झालेला आणि तेव्हा एवढं काय नव्हतं वाटलं की हे एवढं प्रेम देतील सॉन्गला माझ्या. उमेश कोळी, कल्पेश दमडे, सॅम यांनी आम्ही बनवलेलं आणि प्रितेश भोईरने गायलेलं स्वप्ने तोडून याच्या स्टुडिओला आम्ही बनवले सोर म्युझिक चॅनल. तर मला असं वाटलं की चला करूया शूट. मी आमच्या गावाकडे शूट केली अशीच आपल्या विहिरीवर बोला हे बोला आणि तो इतका व्हायरल सॉन्ग झाला की हळदीला पण त्या सॉन्गवर नाचत होते. पोरी तू प्रेम माझ्या होत. मला एक आठवतोय कारल्याच्या पालखीला मी गेलतो आपल्या एकविराईच्या यात्रेला, तेव्हा मानाची पालखी होती कुठली तरी मला नाव नाही आठवत, पण त्याच्या डीजे वर तो सॉन्ग लावून अख्खी कारल्याला नाचत होते. त्या पोरी तू प्रेम माझ्यावर करतेस तरी खोटी कशाला. मला वाटतं ते 5 वर्ष 6 वर्षापूर्वी पहिलं 10 मिलियन जाणार सॉन्ग असेल. पहिले आपले एवढे नव्हते जात, पण मला आठवते 6 वर्षापूर्वी तर माझा गाणी 10 मिलियन गेलेला आहे. आणि असे खूप सॉन्ग मिलियन मध्ये गेले. बाजूवाल्याची झाली 40 मिलियन असे, म्हणजे सर्व मिलियनच आहेत. 50 अल्बम मधून नाही बोलले तरी 30-45 मिलियन असतील. 20-15 असे होते. फक्त आणि फक्त रसिक मायबाबचं प्रेम, बाकी काय असत. आपण करत राहायचं, त्यांना आवडलं तर चांगलंच आहे. जेव्हा नाही आवडेल तेव्हा आपण दुकान आपला बंद करायचा आणि गुड बाय करायचा. जोपर्यंत आपलं त्यांना काम आवडते तोपर्यंत, पब्लिकचा रिस्पॉन्स येते तोपर्यंत आपण करत राहायचं. तर गिरीश दास, जिंदगीची गोडी हा सॉन्ग जो आहे हा तू स्वतः प्रोड्यूस केलाय आणि तो मस्त व्हायरल पण झालाय, मग त्याच्या पाठची मेहनत वगैरे कशी होती? खरंच मेहनत म्हणजे आताचे कलाकारांना सॉन्ग साठी बोलवतात त्यांना ते काय एवढं माहीत नसतं की काय मेहनत असते त्याच्या मागची. फक्त जायचं आपल्या सेटवर, टेक करायचं आणि निघायचं. पण जो प्रोड्युसर असतं त्याला माहिती असतं की काय मेहनत असते त्याच्या मागची. आता रसिक माय फक्त 3 मिनिटाचं गाणी आपला 3 मिनिटात बघून मोकळं होतंय आणि यस नो काय चांगलं वाईट काय असतं ते सांगतं. पण त्या गाण्यामागे 3 महिन्याची मेहनत असते ती त्यांना माहीत नसते, जी मला माहिती आहे. कारण मी स्वतः प्रोड्युसर, ऍक्टिंग पण करतो मी, सर्वच मी करतो. लोकेशन वगैरे गाडी पण जाताना म्हणजे एक सर्वच मी करतोय. तर त्या गाण्याचं किस्सा म्हणजे आम्ही त्या पण गाण्याची अपेक्षा नव्हती केली की एवढा जाईल आपल्या 10-50-1 लाख व्ह्यूज जातील. स्लो होता ट्रॅक त्याच्यामुळे काय आम्ही स्वतः सर्वांनीच आम्ही केलेलं की अंकिता पण मला बोलली, अंकिताला पाठवला गाणी काय आपला हाय गाणी भारी आहे फक्त पब्लिकने मनावर घेतलं पाहिजे. तर तो गाणी शूट आमच्याकडेच केला इकडं चिरनेर दिगोडामध्ये आणि खूप सुंदर गाणी झाला. आणि अचानक त्या गाण्याने ग्रीप घेतला की थांबत ना. रील्सला किती समोर आलं तरी ते जिंदगीची गोडी सगळे तुझ्या संघ आणि त्याच्यावर रील्स मराठी कलाकारांनी पण खूप बनवले आपल्या सॉन्गवर. तर गिरीश दा, मंदाबाई शिकलेली नव्हती का हा सॉन्ग तर लहान पोरांना पण माहितीये. ह्या सॉन्ग बद्दल तू काय म्हणजे बनवताना तुम्ही असा विचार केलेला का यो इतका हिट जाईल म्हणून? खरं तर मंदाबाई शिकले नव्हते हा सॉन्ग ची शूटिंग खूप कमी वेळात आणि कमी पैशात केली आहे. कारण असतं ना असं जेव्हा ज्या गाण्यावर बजेट टाकतो तो गाणी चालत नाही आणि कम बजेट मध्ये आपण गाणी करतो तर चालतो तशी कसं. आणि मंदाबाई शिकली नव्हती गाणी हा अफलातूनच आहे, त्यात काही ना अजूनपर्यंत हळदीमध्ये वाजतोय आपला सॉन्ग. तर त्याची शूटिंग पण मी अशीच वन डे मध्येच केली, उमेश कोळी दादा आणि मी त्याने शूट केली, त्याने डिरेक्ट केला. आम्ही सारड्या गावात गेलो, शाळेतल्या पोरांना गोळा केली, सरांना सांगितलं असं असं करायचं आहे. एक 50-60 रुपयाची ती भाजी आणली मंदाबाईच्या मला हे ठेवायला टोपलीमध्ये. बाकी आम्ही कॉस्ट्युम आमच्या आम्ही ते कॅरी केले आणि एक
3 ते 4 हजारात तो गाणे शूट केला आणि व्हायरल झाला. कुणाल म्युझिक चॅनलचा सॉन्ग होता आणि त्यांनी पण अशी अट टाकलेली की कॉम्पिटिशन ठेवली, ज्याचा गाणे आवडेल म्हणजे दोघं तिघांना सांगितलेले बनवायला तू म्हणतो आणि ज्याचा आवडेल तोच सिलेक्ट होईल आणि आमचं गाणे सिलेक्ट होईल. तर गिरीशदा, पहिले तू स्वतः ऍक्ट करायचा किंवा लीड करायचा व्हिडिओ मध्ये, पण तुला कधी असं वाटलं का आता मी प्रोड्युसर झाला पाहिजे, मी स्वतः गाणे बनवेल, माझं स्वतःचं चॅनल असेल असं? ऍक्च्युली मी पहिला पोरी तो पुरे माझ्यावर सॉन्ग केला तेव्हा माझं चॅनल वगैरे नव्हतं, पण मी काय केलं तेव्हा आपल्याला काही एवढी आयडिया नव्हती चॅनल वगैरे. प्रितेशचं सॉन्ग आलेला पहिला लव्ह सॉन्ग आलेला, तर त्याचा चॅनल होता तर त्यानेच सॉन्ग बनवलेला वगैरे. तर मी केला बोललो आपण केलेल्या लोकांपर्यंत कसा पोहोचतो, नवीन चॅनल बोलला तर कधी पोहोचेल कधी नाही, त्याचा चॅनल ओके आहे, त्याचा लव्ह सॉन्ग चाललाय त्याच्यावर तर आपला पण चालेल असं केलं. तर माझा फर्स्ट सॉन्ग त्याच्या चॅनलला दिला पोरी तो प्रेमाजोकर. त्याच्यानंतर मी व्हॅलेंटाईन डे लव्ह सॉन्ग केला आग्री बोली, त्या आग्र्याच्या पोराला पोहल्याच्या पोराने प्रपोज यो केला व्हॅलेंटाईन डे. तर तो पण सॉन्ग मी बोललो का प्रितेश तुझ्या चॅनलला टाक, तर प्रितेश बोलला की मी ह्याच्यात ना गायलोय ना काय ऍक्ट केला, तर माझ्या चॅनलवर नको, तुझा नवीन चॅनल बोल, तुलाच नंतर बेनिफिट भेटत येतात. तरी पण नाही मी उमेश दादाला बोललो की नाही आपण प्रितेश याच्यामध्ये आपण मेहनत केली लोकांपर्यंत जाऊया, चॅनल बिनल पैसे पैशाचा विचार नको करू आपण, आपल्याला मोठं मला फेम पाहिजे, मला पण पैसे काय आज येतील उद्या जातील, मला लोकांना लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे बस. नाही नाही त्याच्यानंतर उमेश बोला नाही बघूया चला, मग रामनाथ दादा म्हणून आपले आहेत जुने मोठे कलाकार त्यांच्याकडे गेलो, त्यांनी सांगितलं असं असं कर चॅनल स्वतःचा खोल, आणि मग दादानीच चॅनल खोलला माझा. आणि त्या गाण्याचा मी व्हॅलेंटाईनच्या गाण्याचा टीजर टाकला, काहीतरी 5 दिवसात 30,000 गेला. इतका खुश झालो मी की कशातच नव्हता मला राहता येत की माझा चॅनल नवीन खोलून त्याच्यावर 30,000 लोकांनी टीजर फक्त बघितला. मी खूप खूप हवेत म्हणजे एकदम एक्साइटेड झालो की आता चल आपला चॅनल झाला ओके. आणि तो पण गाणे काहीतरी 6 मिलियन गेला माझा माझ्या चॅनलवर पाहिला. नंतर मग गणपतीचा सॉन्ग केला मोर्या प्रीत बंद्रे आणि मी सोबत सागर म्हात्रे आपला रायगड महाराष्ट्राचा इंडियन आयडल त्याच्यासोबत केला. नंतर मग माझ्या चॅनलला जास्त नाही, माझ्या चॅनलला फक्त 5-6 सॉन्ग असतील, बाकी कंपनीच्या माझ्या चॅनल दुसऱ्यांच्या चॅनलला सॉन्ग. तर गिरीशदा, जसं जसं तू सांगितलं का वहिनींचा सपोर्ट तर तुला एकदम मस्त आहे, मग आई वडिलांचा सपोर्ट कसा आहे तुला? आई वडिलांचा प्रथम म्हणजे आशीर्वाद आहेच आपल्यासोबत आणि बायकोचा प्रेम. आई वडिलांचा कसा शाळेमध्ये जेव्हा जेव्हा गॅदरिंग व्हायचं तेव्हापर्यंत सपोर्ट होता की आपला पोरगा स्टेजवर नाचते त्यांना भारी वाटत, पण त्याच्यानंतर मी तेच पकडून राहिलो त्याच्यामुळे त्यांना थोडा हे वाटलं की हा याचा करिअर कुठेतरी बाहेर हे जाईल की तू जॉबला जावा शिकावा जाऊ. मी शिक्षण पण मी सोडला एवढं नाही शिकलो, तर तेवढं नव्हतं हे सपोर्ट. आणि आईला काय याच्यात इंटरेस्ट नाही, आईचं काय एवढं नाही याच्यात. पण आपण एक किस्सा सांगू शकते, मी एक 6वीला असताना माझ्या साईडच्या गावात गॅदरिंग होती 26 जानेवारीलाच होती, कारण आमची 26 जानेवारीला आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी होती. पण मला एवढी आवड की मी आमच्या गावात पण नाचलो आणि त्यांच्या पण गावात नाचायला गेलो, सांगलं त्यांना का मी पण येते एक डान्स करून जाते. तेव्हा मला आपणनी सायकलवर रात्री नेलेला कळमुसरा गाव, एक आपणचा किस्सा आहे. पण ते तेवढं पुरता, नंतर मग आप्पा माझ्या की यात नाही इंटरेस्ट किंवा याच्यात तुझं नाही भला होणार असं तसं येते. पण जेव्हा ट्रॉफ्याने घर हळूहळू हळूहळू असं भरायला लागलं तेव्हा त्यांना मन भरायला लागलं की काहीतरी आपला पोरगा करतोय. त्याच्यानंतर एक उरण पुरस्कार भेटला मला, द्रोणागिरी पुरस्कार, तेव्हा पण त्यांना काय नाही प्राऊड वाटलं. नंतर मग मला रायगड भूषण पुरस्कार जाहीर झाला तेव्हा मी त्यांना सांगितलं आपण मला रायगड भूषण पुरस्कार, रायगड भूषण म्हणजे जोरात जोरात सांगत होतो की त्यांना समजू दे काहीतरी मोठा भेटलाय आणि तुमचं नाव येईल ट्रॉफीवर तेवढे मोठे. तेव्हा त्यांना जरा काहीतरी आले आणि मग आम्ही स्वतः आप्पा मी आई बायको वगैरे आम्ही जाऊन रायगड भूषण घेतला. आता त्यांना फुल हे होते की माझा पोरगा कुठेतरी आहे, स्वतः सांगतात की माझा पोरगा ही त्याची गाडी ही चॅनल त्याचं गाणी आहे किंवा त्याचं गाणी बघितलं काय हे सर्व सांगतात. आता मला खरंच जी पहिली 50% ताकद होती ती आता मी 100% ताकद झाली, कारण 50% ताकद माझी बायको मला द्यायची आणि आता 50% आई वडिलांची मला वाढली म्हणतात, आता 100% झाली. आता मी मागे वरून नाही बघणार अजून पुढे जा. तर गिरीशदा, तुझी ऍक्टिंग तर आम्ही बघतच आलोय,
पण एक रील बघितलेली मी ज्यामध्ये तू सिंगिंग करत होता ऍज अ गेस्ट, मग तो काय किस्सा होता जरा सांग. ऍक्च्युली मी गेलेलो घाटकोपरला, साई भंडारा होता आणि मला सांगितलं की अलॉन्सोच असं केलं ते की मंदाबाई शिकले नव्हते का या गाण्याचे सिंगर आले. ऍक्च्युली त्यांना पण एक्झॅक्ट डान्स पण केला बघितलं त्यांनी, पण सिंगिंग पण यांनीच केलं असेल त्यांना म्हटलं. तर तिथे गेल्यानंतर पब्लिकची डिमांड आली की तू गाणी बोला दादा गाणी बोला. आता आपण कुठे सिंगर आहोत आपण गाणी बोलणार आणि आपल्या आवाजाला कोण एक्सेप्ट करणार आहे, पण याचे गेस्ट म्हणून काहीतरी करतील बोलू आपण म्हणून गाऊया म्हटलं. तर माईक घेतला, साईबाबाचा भंडारा होता, साईबाबाचा गाणी मग मला एक पाठ होता मस्त तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरून साईबाबा मी तुझ्या शिर्डीला येईन बाई चालत येईन हा मी. पण कधी कधी अशी मिस्टेक होते बोलवल्यानंतर गेस्ट म्हणून. तर आता आम्ही तुला बघितला तुझा एक सॉन्ग आलेला सपान मूवी मधला एकविरायचा सॉन्ग केलेला तू. तर आग्री कोली समाजातील पहिली मूवी आहे सपान, तर तुझी काय फिलिंग होती तुला कसा वाटला? खरंच मूवी चालू आहे ती मला माहित होती, मला आपण बोललेला पहिलं मला खूप भारी भारी वाटलं की आपल्या समाजाचा पिक्चर आपल्या भाषेचा पिक्चर कुठल्या तरी मोठ्या पडद्यावर दिसते मन भरून आले ना माझं. खरंच मी खरं बोलते मी की आज मी अपेक्षित होतो की मला अमन कॅरेक्टर साठी फोन करेल पिक्चराचा, पण फोन नाही आला. त्याच्यानंतर मग पिक्चर वगैरे मला वाटतं ऑब्व्हियसली 70% काय ते शूट झाला असेल. त्याच्यानंतर एक सॉन्ग आले, सॉन्ग शूट करायचा होता एकविरेचा, आणि अमनचा मला कॉल आला की गिरीश असं असं आहे आपला सॉन्ग आहे मी करीन ना बोलू एकविरे यायचं आहे ना करीन आणि तुझा आहे संपला विषय मूवीच आहे. मी अजून खुश झालो मूवीचं सॉन्ग आहे. मूवी मध्ये कधी आपण सॉन्ग करायचा सॉन्ग मध्ये काम कधी करायला भेटेल. सो मी खूप खुश झालो आपण टायमिंग दिला, थोडासा लेट आलो पण खूप सुंदर वाटला. आणि सेटअप बघून एवढा मला ती जुनी आठवण आली जेव्हा मी सिरियल मध्ये छोटे मोठे रोल करायचो तेव्हा लक्ष्मी सदैव मंगलम कायम पेट्रोल चाहूल अजून एक दोन असतील तेव्हा ते सेटअप मी रेड वगैरे का कॅमेरे ते मोठमोठे बघितलेले. पण त्याच्यानंतर मी 5-7 वर्षानंतर मी ह्या सेटवर बघितला कॅमेरा आणि आपल्या या इंडस्ट्रीमध्ये अजून तरी कोणी कॅमेरा असं लावलं नसेल आणि असं सेटअप मी बघितलं नसेल. खूप सुंदर आणि मेहनत पण प्रोडक्शन खूप घेतं कारण मी फुल नाईट शूट करत होतो. खूप भारी वाटलं आणि आग्री गोली बोलल्यानंतर आपल्या समाजाचा कोणतरी काहीतरी करतोय त्याला सपोर्ट करण्यासाठी मी खरंच आलो. गाणी काही इम्पॉर्टंट नव्हता माझा, मी त्याच्या सपोर्टसाठी आलो आणि याही पुढे पण मला कधी पण आवाज द्यावा अमननी किंवा फोर एंजल प्रोडक्शन कधी पण आवाज द्यावा मी एका रात्रीत उभा राहील एका कॉलवर उभा राहील आणि सर्वांनी असाच सपोर्ट करा आपल्या आग्री गोली करा. तर गिरीश दा आता तू तुझी सक्सेसफुल एकदम करिअर आहे, तुझा स्ट्रगल पण आहे पण तुला सक्सेस भेटलाय. मग आता पुढचा तुला असा काय मोठा प्रोजेक्ट किंवा एक ड्रीम प्रोजेक्ट असं काय आहे का मनात? ड्रीम म्हणजे असं काय नाही, मी खर तर कोणत्या आगीत दुखीत नसतो. तुम्हाला तर माहिती आहे इंडस्ट्री म्हटल्यानंतर ह्याचा खार त्याचा खार खातात. पहिला असा होता तो 5-6 वर्षापूर्वी उरण मध्ये तरी कोण कलाकार नव्हता, तेव्हा एकटाच खिंड लढवत होतो मी तर माझ्या सोबतीला कोण नव्हता. आता मला बरं वाटतंय की माझ्या उरण मध्ये 7-8 कलाकार झालेले आहेत तर माझा उरणचा पण नाव मोठा होत चाललाय. खरंच खूप बरं वाटतंय मला कारण कल्याण डोंबिवली बोलल्यानंतर कलाकारांचे खान गायक बोला कलाकार आर्टिस्ट होते पण उरण मध्ये कोणच नव्हतं. तर आता मला लय बरं वाटतंय की झालेत आता आणि त्यांना सपोर्ट आपला सतत असणार. आणि माझा ड्रीम म्हणजे आता असं काय ड्रीम नाही, मी आपला वन मॅन शो माझ्या स्वतःच्या चॅनलला मी 2 गाणी करतो वर्षातून चांगल्या प्रकारे जे आपल्याला आवडेल असं पब्लिकला आवडेल असं करतो. आणि आता पुढचा सॉन्गचा प्लॅन चालू आहे माझा फिरतीचा गाव खूप प्रेम दिला रसिक मैबाबनी त्याचा पार्ट 2 करतोय मी आणि लवकरच तुमच्या भेटीला येईल फिरतीचा गाव पार्ट. गिरीश दा पुढच्या 5 वर्षात तुला असं काय म्हणजे तू स्वतःला कुठं बघतो का नाही मला या लेवल पर्यंत तरी जायचंय का असं काय ठरवलं नाही मी कारण जे मला पाहिजे होते ते त्याच्यापेक्षा डबल भेटलं या इंडस्ट्री. कारण मी जेव्हा डान्स शोला जायचो बाहेर तेव्हा मी हिरोन सोबत फोटो घ्यायचो तर मला फिलिंग व्हायची की माझ्यासोबत कधी फोटो घेऊन घेतील असं मला वाटायचं. आणि जेव्हा पोरी तू प्रेम माझ्यावर सॉन्ग झालं माझं आणि मी कारल्याला गेलेलो माझ्या भाच्याचं केस कापायला टेम्पो मध्ये गेलेलो
तर मध्ये गेलेलो तर कोणीतरी मला बघितला, फालक्या जवळ बसलेलो मी, आणि त्यांनी थांबवलं मला, थांबवलं आणि फोटो घेतला माझ्यासोबत, आणि माझी छाती पूर्ण भरली. माझ्यासोबत फोटो का घेतला? दादा तुमचं सॉन्ग भारी बोरी तो प्रेम म्हणजे. आणि तिथनं सुरुवात झाली ती, खरंच खूप भारी वाटायला. तर गिरीशदा, आता तू 17 वर्ष या इंडस्ट्री मध्ये होता आणि तुम्ही एवढा स्ट्रगल वगैरे केले, आता जे नवीन कलाकार आहेत, जे बिगनर्स आहेत, जे नवीन येतात आपल्या इंडस्ट्री मध्ये किंवा ऍक्टिंग फील्ड मध्ये, तर तू त्यांना काय एक संदेश देणार? संदेश तर नक्कीच द्यायला पाहिजेच. आणि माझा छोटासा एक स्ट्रगल तर सांगतोय, मी जेव्हा स्टेपर डान्स मध्ये होतो तेव्हा क्लासला मला उरणला द्यायला लागला. एन एस स्कूलला आमचा क्लास असायचा, शोचे डान्स बसवायचे लागले. तर मी पैसे बिसे काय नव्हते तेव्हा आपल्याकडे, घरात शाळेत गेले तर किती 5 रुपये देणार तिरकून कॉलेजला जाताना, ते 2 रुपये रिक्षाला जायला, 2 रुपये यायला, 1 रुपया राहणार त्याचा 1 वडापाव. तर तसेच कसे तरी ऍडजस्ट करायचो 5-10 रुपये आणि रिक्षाला उरणला जायचो. क्लास सुटल्यानंतर नवघर पर्यंत कोणातरी हात करून यायचो आणि नवघर वरून टेलरला हात करायचो. कधी कधी खोपटा नवघर वरून चालत जायचो प्रॅक्टिस करून, रात्र 8-9-10-11-12-12 नंतर. आणि आताच्या कलाकारांना सांगायचं मला एवढंच आहे की तुम्ही मेहनत केली म्हणून मोठं झालं 100%, पण प्रामाणिक काम केलं या इंडस्ट्रीत तर तुम्हाला फळ नक्कीच भेटेल. आणि एक गाणी, 2 गाणी, 3 गाणी हिट झाल्यानंतर तुम्ही हवेत नका जाऊ, तुम्ही स्टेबल राहा आणि पहिलं आपलं नाव मोठं करा. आणि जेव्हा नाव नव्हतं मोठं तेव्हा ज्या जसं लोकांशी तुम्ही वागायचं तसंच नाव मोठं झाल्यानंतर वागा. कारण नाव आज आहे तर उद्या नाही, कारण नाव आज आहे तर उद्या नाही, कारण खूप मोठे कलाकार घरी बसले आपण बघतोय. तर मला एवढंच सांगायचं आहे की नवीन कलाकारांना कलेशी प्रामाणिक राहा आणि जे आता असं वागता तसं नंतर नाव झाल्यानंतर पण वागा, जेणेकरून उद्या आपलं नाव संपल्यानंतर पण आपल्याला त्याच रिस्पेक्टने आवाज देतील आणि आता पण त्याच रिस्पेक्ट. माझं हेच ध्येय आहे ना, मी माझ्या मला जो भेटतोय तो हेच सांगतोय की जातो, तो एवढा सिम्पल, एवढं नाव असून सुद्धा सिम्पल का राहतोस? आणि एकदा भेट झाल्यानंतर तू आमच्यातच होऊन जातात असं वाटतंय. आणि जेव्हा तुझे व्हिडिओ किंवा हे बघतोय तर असं वाटतंय की फुल ऍटिट्यूड वाला आहेस, पण भेटल्यानंतर असं नाही वाटत. आणि माझ्या आज 50 आल्बम झालेत, 50 आल्बम मध्ये 50 सिरीज झाल्यात, अजून कोणाची तक्रार नाही की मी कसा आहे की काय. तर गिरीशदा, आता कसं वाटलं तुला आमच्या पॉडकास्टवर येऊन? प्रथम खरंच 4 एंजल चॅनलचं मनापासून आभार मी मानतोय की आपल्या आगरीकोली कलाकारांना किंवा आपल्या समाजाच्या किंवा सर्व कलाकारांना तुम्ही इथे बोलवता आणि त्यांचा स्ट्रगल काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचवता, हे महत्वाची गोष्ट तुम्ही करता. खरंच तुमचे मनापासून आभार, असंच हे कायम चालू राहू द्या. कलाकार येतील, जातील, पण त्यांची मेहनत काय आहे ती लोकांपर्यंत नक्की पोहोचवा.